गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना विद्यार्थी मित्रांनो? मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलंय बघा, आता तुम्ही दुसरीतून तिसरीला गेलेला आहात, त्याच्यामुळे आपला थोडासा अभ्यास काय झालेला आहे, वाढलेला आहे. जसं आपल्याला दुसरीला काही गोष्टी होत्या त्यामध्ये आता थोड्याशा म्हणजे व्याकरणामध्ये थोडासा आपल्याला वाढ झालेली आहे. तसं आपण बघितलं आपल्याला दुसरीला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द नव्हते, पण आता तिसरीला आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आहे. तसाच एक घटक आहे आपल्याला तिसरीला, तो आहे उतारा आकलन. उतारा आकलन म्हणजे काय? इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ रायटिंग झालेली आहे, म्हणजे अनसीन पॅसेज झालेले आहेत. एक तुम्हाला पॅसेज दिलेला असतो, त्याच्याखाली क्वेश्चन दिलेले असतात आणि त्या क्वेश्चनचे आन्सर त्या पॅसेजमध्येच असतात. ते आन्सर शोधायचे आणि पॅसेजमधून ते आन्सर शोधायचे आणि खाली ते आन्सर लिहायचे, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? उतारा आकलन. म्हणजे तुम्हाला 4 ते 5 ओळींचा एक उतारा दिला जाईल, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये पॅरेग्राफ म्हणतो, त्याला मराठीत उतारा असं म्हटलं जातं. मग ते 5 ते 6 ओळींचा तुम्हाला उतारा दिला जाईल, तो व्यवस्थित वाचायचा असतो आणि त्याच्याखाली तुम्हाला प्रश्न दिलेले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या उताऱ्यातच असतात. आणि त्यासाठी काय करायचं? काळजीपूर्वक तो उतारा वाचणं गरजेचं आहे. उत्तरं तर तुमच्या समोरचीच असतात, ते तर तुमच्या हातातले मार्क असतात. जेव्हा एक्झाममध्ये तुम्हाला आम्ही उतारा आकलन देणार आहे, समोरच तुमच्या पॅरेग्राफ आहे, उतारा आहे, फक्त व्यवस्थित उत्तरं बघून लिहायची आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचन करणं खूप गरजेचं आहे. त्या उताऱ्याचं वाचन करायचं, नंतर खाली दिलेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचं वाचन करायचं आणि त्या उतारातूनच शोधून उत्तरं लिहायची. त्याला म्हणतात आपण उतारा आकलन. मग आज आपण एक उतारा आकलन घेणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये पहा, पान नंबर 26 वरती एक पाठ दिलेला आहे, चिंटू रुसला चिंटू हसला. हा काय दिलेला आहे? पाठ दिलेला आहे. त्या पाठामधील पहिला उतारा आहे, म्हणजे 5 ते 6 ओळींचा उतारा आहे, त्याचं वाचन करायचं. वाचन तर सगळ्या पाठाचं करायचं आहे, पण जे मी प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला हे पहिल्या उतारावरचे दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्या पहिल्या उताराचं व्यवस्थित वाचन करायचं आणि ती प्रश्न दिलेले आहे तुमच्या अभ्यासपत्रिकेमध्ये. बघा, तुम्हाला उतारा आकलन दिलेला आहे, पाठ क्रमांक 10, चिंटू रुसला चिंटू हसला, आणि तुम्हाला हे 5 प्रश्न दिलेले आहेत. मग हा जो पहिला उतारा आहे, हा पहिला उताराचं व्यवस्थित वाचन करायचं आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मी तुम्हाला उतारा व्यवस्थित वाचून दाखवते, पण पुढच्या वेळेला डायरेक्ट आम्ही उतारा आकलन आणि एखादा उतारा देणार, प्रश्न देणार, तुम्ही त्या उताऱ्याचं वाचन करायचं आणि ते प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायचे आहेत. तर चला तर पुस्तकाच्या पान नंबर 26 वरती पाठ दिलेला आहे, पाठ क्रमांक 10, चिंटू रुसला चिंटू हसला, याचं मी तुम्हाला वाचन करून दाखवते. तुमच्या सर्वांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा, आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण छे चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिरपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत, त्याला आपलाच राग यायचा, तो नाराज राहायचा, तो स्वतःवरच रुसायचा, काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा. आता बघा, मी या पाठातला पहिला उतारा तुम्हाला फक्त वाचून दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती हे मी तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न, चिंटू केव्हा उठायचा? दुसरा प्रश्न, मुले चिंटूला का हसायची? तिसरा, चिंटूला कशात आनंद वाटायचा नाही? चौथा, चिंटूसोबत कोण खेळत नसे? आणि 5वा प्रश्न, चिंटूला कोणाचा राग यायचा? आता मी तुम्हाला उतारा वाचून दाखवलेला आहे, तुम्ही काय करायचं?
पुन्हा या उताराचं व्यवस्थित वाचन करायचं आणि जी उत्तर प्रश्न दिलेले आहेत ती प्रश्नाची उत्तरे शोधायची आणि त्याचं अभ्यासपत्रिकेमध्ये लेखन करायचं. म्हणजे आता तुम्हाला उतार आकलन म्हणजे काय समजलं? पुन्हा एकदा मी सांगते, उतार आकलन म्हणजे काय, 4 ते 5 ओळीचा तुम्हाला एक पॅरेग्राफ म्हणजे उतारा दिला जाईल, त्याचं व्यवस्थित वाचन करायचं आणि त्याच्याखाली जे प्रश्न दिलेले असतील त्याची उत्तरं त्या उतारामध्ये शोधायची आणि लिहायची, म्हणजे काय, उतारा आकलन. मग आज आपण उतार आकलन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, याच्या पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.